कविता क्रमांक 9 घर ह्या कवितेचे कवी आहेत धुंडीराज जोशी। तर आज आपण घर ह्या कवितेचे वाचन करणार आहोत आणि सगळ्यांनी पाठोपाठ कविता म्हणायची आहे। घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती, घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू, घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या, घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा, घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा, घराला असते कहानी, घराला असतो आपला चेहरा, घर शिकवते पहायला, चालायला धावायला, घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला, घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान, घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट, घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट,